सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात। अतिवृष्टीने बाधित झालेल्या आपातग्रस्तांना तातडीने मदत करावी पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे। पूर अतिवृष्टीच्या नुकसानीचा पालकमंत्री यांनी घेतला आढावा। जिल्ह्यात गुलाब चक्रीवादळामुळे मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, यामुळे जिल्ह्यातील खरीप पिके घरे आदींचे नुकसान झाले। अशा बिकट परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। प्रशासकीय यंत्रणांनी अतिवृष्टीने बाधित झालेल्या आपातग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत करावी असे निर्देश पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या दालनात पूर अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विस्पुते, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोपटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते आदी उपस्थित होते। नुकसान झाल्यानंतर देण्यात येणारी तातडीच्या मदतीचे जलद गतीने वाटप करण्याच्या सूचना करीत पालकमंत्री डॉक्टर शिंगणे म्हणाले की नुकसानीचे पंचनामे पूर्ण करावे, सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे। पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाकडे पाठवण्यात यावा, यामध्ये शासनाकडून अधिकाधिक मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल। त्याचप्रमाणे धरणामधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदी काठावरील शेती खरडून गेली आहे, अशा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी। यंत्रणांनी समन्वयातून कुणीही आपत्ग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी। जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 950 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी दिली। प्रतिनिधी इरफान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा।